आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकऱ्यांना दिलासा, ठिबक सिंचन व्याज दरात सूट, नामदार खोत यांच्या धडपडीला यश. ठिबक सिंचन योजना राबवण्यासाठी आता राज्य शासन अनुदानाबरोबर व्याजातील वाटाही उचलणार आहे. जमिनी क्षारपड पडू नयेत, नदी विहीर बोरमधील पाणी सुरक्षित राहावं आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळावं यासाठी ऊस पिकाखाली क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे आता योजना राबवताना अनुदान तर मिळणारच, पण व्याजदरातही सरकारचा वाटा असणार आहे. नाबार्ड करून राज्य शिखर बँकेस कर्ज 5.50, राज्य शिखर बँकेकडून जिल्हा बँकांना 6% आणि जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना 7.25%. याच कर्जातील वाटा राज्य सरकार 4%, साखर कारखाने 7.25%, तर शेतकरी 2% सहन करणार आहे. नामदार खोत यांनी ताकदीने प्रयत्न सुरू ठेवले होते. राज्याचे सचिव श्रीकांत अडगे यांनी शासन निर्णय राज्यभर धाडला आहे.